हुसेन खान आलियार खान उर्फ शेर खान यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकानं 3 मारेकऱ्यांना अटक केली आहे. आरोपींनी 3 लाख रुपयात हत्येची सुपारी घेतल्याचंही तपासात समोर आलंय. छावणी येथील जमीन व्यावसायिक हुसेन खान आलियार खान उर्फ शेर खान यांची छावणी भागात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. या प्रकरणी गुन्हे शाखेनं शेख अशफाक शेख इसाक उर्फ अशफाक पटेल आकाश उर्फ शेरिया उत्तमराव पडूळ अक्रम खान गयाज खान यांना अटक करण्यात आली असून शेख बशीर उर्फ मुन्ना बोचरा व शेख सरताज उर्फ आजीदादा हे अद्यापही फरार आहेत. अक्रम खान यांनी 3 लाखात हत्येची सुपारी दिल्याची माहिती तपासात समोर येत असून या मारेकऱ्यांकडून अजूनही गुन्हे उघड होण्याची शक्यता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केली आहे. छावणीचा जो मर्डर होता शेर खानचा, ते स्वतः एक लँड डीलिंग मध्ये व्यापारी होते आणि लँड डीलिंगचा व्यवहार करत होते. तपास केल्यानंतर आम्हाला लक्षात आलेला आहे की सदर मयत हा अंगुरी बाग मधून घटनेच्या दिवशी ज्यावेळेस तो निघाला त्यावेळेस त्याचा काही जण पाठलाग करत होते आणि तो पाठलाग मिल कॉर्नरच्या स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यामध्ये अधोरेखित झालेला होता. आम्हाला एक आरोपीचा सुगावा लागला आणि त्या सुगाव्यावरून त्याला आम्ही अशफाक नावाच्या आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून चौकशी आणती असं निष्पन्न झालं की अशफाक हा एकाकडून सुपारी घेऊन त्याने इतर 3 जणांना लावून ह्या मर्डरला मूर्त स्वरूप दिलेला आहे आणि त्या 3 मर्डरपैकी 1 मर्डरर याच्या माहितीप्रमाणे आम्ही अटक केलेला आहे. असे एकूण अशफाक आणि इतर 2 असे 3 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. सदर अटक केलेल्या आरोपीपैकी 1 आरोपी जो आहे तो स्वतः मोटरसायकल चालवत होता. ज्या मोटरसायकलवर इतर 2 होते आणि इतर 2 पैकीच्या पाठीमागच्या व्यक्तीने दयामयत शेर खानवर लोखंडी रॉडने वार केलेला आहे. इथपर्यंत आमचा तपास झालेला आहे आणि आता आम्ही 3 आरोपी अटक केलेले आहेत ज्यांनी मर्डरमध्ये म्हणजे त्याच्या मारहाणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेला होता. याच्या पूर्वीचे अटक आरोपी आणि मारणारे आरोपी यांचा काय संबंध येतो या संदर्भातला तपास चालू आहे. यात आणखीन कुणी आहे का याबाबतची आमची अधिकची चौकशी सुरू आहे आणि याच्यात खरा ब्रेन कुणाचा होता याबाबतही आम्ही काम करत आहोत.